पक्षाचं वरिष्ठ पातळीवर म्हणजे एकेकाळी राजीव गांधींच्याकडे बघून मतदान होत होतं, एकेकाळी इंदिरा गांधींच्याकडे बघून मतदान होतं। त्यावेळेस मतदार उमेदवाराकडे बघत नव्हते, त्यांना पंतप्रधान करायचं म्हणून मतदान केलं। आताही दोन वेळेला देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना तिथं बसवायचं म्हणून मतदान केलेलं आहे। तुम्ही लगेच काहीतरी त्याला वेगळा अर्थ लावू नका, तुम्हाला असं वाटतं का तसं वाटतं का, मी फार सरळ मार्गी आहे आणि मला असंच वाटतं कुठल्याही तुम्ही पण मतदार म्हणून तुम्हाला हेच वाटतं की चांगली लोकं निवडून यावी, कुणी कोणाला मुस्कटात मारणारी, कायदा हातात घेणारी, बंदुका रिव्हॉल्वर वर उडवणारी असली माणसं नसावी, असंच आपला सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, त्याच्यावर प्रत्येकाला तसंच वाटत असतं। पण तुम्ही जे 2014 करून सारखे प्रश्न विचारतात ते विचारायचं बंद करा असं माझं स्पष्ट कशावर अशा वेळेस ज्या वेळेस मोठे मोठे राजकीय मेळावे घडतात, मोठ्या प्रमाणावर मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना त्यांच्या विचाराच्या लोकांना बोलवलं जातं, त्यावेळेस अशा घटना घडतात, भारतामध्ये देखील घडतात वेगवेगळ्या भागामध्ये। आणि आता ते दोघंही त्यांच्यामध्ये ही रिचा निर्माण झालेली आहे की बाबा कुणाचा दसरा मेळावा मोठा होतो, डेमोक्रेसीमध्ये तशा पद्धतीनं आपला आपला मेळावा मोठा करण्याचा अधिकार आहे, नियमाचं पालन करून इतरांना त्रास न होता त्या पद्धतीनं ते करतील। काय काय से लेकर शहर तक हर खबर आप तक सब्सक्राइब कीजिए औरंगाबाद तक, लाइक सब्सक्राइब एंड प्रेस द बेल आइकन।